अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. औद्योगिक न्यायालयाचे आदेश. जळगाव अंगणवाडी सेविका यांची हे मोठी अपडेट आहे. बरेच वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळालेली नव्हती. आतापर्यंत सेवानिवृत्तीनंतर एकरकमी लाभ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळत होता, तर आता औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळणार. सर्वांना नमस्कार, मी सरिता वाघमारे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, आजची महत्त्वाची अपडेट अशी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता, त्या प्रयत्नांना यश आलेले आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केलेला होता. मैत्रिणींनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या 40 वर्षापासून निराशाच पदरी पडत आहे. तर ह्या सर्व आलेले अपडेट किंवा आलेले जी आर मी तुमच्या सेवेसाठी आणत असते, तुमच्या माहितीसाठी आणत असते, तर माझ्यापर्यंत जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं एवढाच माझा उद्देश असतो व्हिडिओ बनवण्यामागचा. तर कमेंट टाकताना सर्वांनी व्यवस्थित कमेंट, समजेल अशा कमेंट टाकत जा, म्हणजे मला पण कळेल आणि तुम्ही मला म्हणत आहे की सरकारला उद्देशून बोलत आहे हे सुद्धा तुम्ही छान लिहिल्यावर सर्वांना कळेल. कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युटीची रक्कम अदा करावी असा आदेश 30 जानेवारी 2023 राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिलेला होता. राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केलेले होते. अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा, त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालवण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे. त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिली. मैत्रिणींनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विषयी असे अनेक GR आणि अनेक अपडेट येतच असतात आणि ते महत्त्वपूर्ण पण असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या विभागात काय चालू आहे याची माहिती मिळते. मी पुन्हा एकदा सांगते की यूट्यूबर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या कमेंट टाकता त्या कोणाला उद्देशून आहे हे नक्की सांगत जा आणि भाषा वापरताना थोडी चांगली भाषा वापरत जा. माहीत आहे की 40 वर्षापासून सर्व अंगणवाडी सेविका खूप तीव्र संतापात आहे. तर हे विजय पाटील दादा जे कोणी आहे किंवा त्यांच्या घरच्या ताई आहे, तर ते व्यवस्थित समजेल अशा कमेंट टाकत जा. आणि हे हा सोशल मीडिया आहे तर व्यवस्थित सभ्य भाषेत थोडे व्यवस्थित कमेंट टाकत जा, एवढीच विनंती करते. आता या कमेंटमध्ये बघा, विजय पाटील दादा यांनीच लिहिलेली आहे. वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली काढा. फालतूगिरी फुकट फौजदारी सांगू नका. अंगणवाडी कर्मचारी शिवा घालतील असे वागू नका. तर मी म्हणते विजय दादा, हे जर माझ्यासाठी असेल तर मी काही सरकारमध्ये बसलेले नाही किंवा मुख्यमंत्री नाही की तुमचा प्रश्न निकाली काढणार. माझं काम फक्त सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवणं एवढंच आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त सरकारपर्यंत शेअर करा आणि त्यांना सरकारचं नाव कमेंटमध्ये टाकून तुमच्या मागण्या निकाली काढण्यास मदत करा. तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.